आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह सुरू. मेघराजानेही हजेरी लावत निर्माण केला गारवा. शिरोळ येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. येथील केंद्र शाळेच्या भव्य पटांगणात या सोहळ्यास सुरुवात झाली. सकाळी 6 वाजता हरिभक्त परायण विठोबा अण्णा जाधव इंगळीकर यांच्या शुभहस्ते विनापूजन करण्यात आलं. सकाळी 7 ते 11 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण पार पडले. यामध्ये 200 हून अधिक स्त्री पुरुष भाविक सहभागी झाले होते. विनापूजन आणि पारायण सुरू असताना मेघराजानेही हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब वासकर आबा श्री क्षेत्र पंढरपूर यांची जन्मशताब्दी तसेच अधिक मासानिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वासकर दादा यांच्या आधिपत्याखाली हा सोहळा होत आहे. यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी उपसरपंच गजानन संगपाळ, पृथ्वीराज यादव, उद्योगपती अभय भांदिगरे, माजी पंचायत समिती उपसभापती अनिता माने, बजरंग काळे गुरुजी, अशोक नवनाथ माने, रणजित पाटील, शिवाजीराव माने देशमुख, उत्सव समिती अध्यक्ष नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले, प्रकाश माने, रामचंद्र पाटील, महेश कळेकर, राजाराम माने, विलासराव देशमुख, विलास माने, दशरथ गावडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.